खरं तर ह्या पूर्ण परिसरात आल्यानंतर कल्याण डोंबीमध्ये आल्यानंतर वर्षानवर्षाची आठवण थोडी डोळ्यासमोर येतच असते कारण आधी आम्ही इथे यायचोच लहानपणी तर खूप वेळा मावशीकडे राहिला यायचो आता ते मुंबईत आलेले आहेत तरी देखील निवडणूक असो नसो काही ना काहीतरी आपले शिवसेना म्हणून जी काही विकासकामं आपण करत आलेलो आहोत मग महानगरपालिका म्हणून असेल आधीचं सरकार म्हणून असेल शिंदेसाहेब आम्हाला बोलवायचे आणि आम्ही यायचो पण ते व्हायच्यामध्ये दोन भूमिपूजन आणि उद्घाटनांच्या मध्ये मला आठवतं खास करून आठवण ह्याच गोष्टी जे आम्ही आता येताना श्रीकांत माझ्या गाडीत बसलेले खासदार महोदय आणि सांगत होते हा रस्ता आपण पाहायला आलेलो ह्याचं आपण भूमिपूजन करायला आलेलो ह्याची पाहणी होती ही आपण इथे रात्री पाहणी करायला की रस्त्याची प्रोग्रेस काय झाली आणि जे जी श्रीकांतजी बोलत होते खासदार महोदय बोलत होते ते सत्य आहे की जेव्हा अशी शहरं वाढत असतात औद्योगिक क्षेत्र वाढत असतात डोंबिवलीसारखं असेल कल्याण सारखं असेल अंबरनाथ असेल बदलापूर असेल ठाणे असेल नवी मुंबई असेल इतर कितीतरी शहरं महाराष्ट्रात मला वाटतं शिंदेसाहेब मी चुकत नसेल तर एक्कावन्न टक्के आपलं महाराष्ट्र हा शहरीकरणामध्ये आलेलाच आहे शहरं झालेली आहेत पण ही शहरं वाढत असताना मोठी होत असताना लोकसंख्या वाढत असताना पॉप्युलेशन डेन्सिटी वाढत असताना फंड किती उपलब्ध होतोय हा एक नेहमी प्रश्न असायचा आणि खास करून आपल्या एम एम आर रिजनमध्ये मुंबई महानगरपालिका असेल इतर एम एम आर रिजन असेल आपल्या सगळ्या ज्या महानगरपालिका आजूबाजूच्या आहेत इथे फंड नेमका येतोय कसा आणि कधी ही एक आपल्याला आतुरतेने वाट पाहायची गोष्ट असायची आणि त्यावेळी देखील आम्ही फिरत असताना शिंदेसाहेब सांगायचे की कुठून कुठून तर फंड जमून आपण ह्या महानगरपालिकेमध्ये आणत होतो पण आत्ता जसं आणू शकतो तसं मला वाटतं इतिहासात कधीही आधी आणू शकत नव्हतो तसं आपण आता फंड आणू शकत आहोत आणि म्हणून मला वाटतं खासदार साहेब शुभेच्छा तर येतच आहेत फंड पण येत आहे स्वतः मुख्यमंत्री महोदयांचं लक्ष आहे बारकाई नाही आहे कारण घरी आईकडून पण सतत सांगितलं जात असतं की कल्याण डोंबिवलेला फंड द्या मावशी असेल आई असेल आणि खरोखर मी सांगू शकतो म्हणजे हक्कानी सांगू शकतो जसं मुंबई माझी आई आहे तसं कल्याण डोंबिवली माझी मावशी आहे तर दुर्लक्ष चालणारच नाही पण शिंदेसाहेबांनी तेवढीच देखील मेहनत घेतलेली आहे पूर्ण एम एम आर परिसर असेल आणि कधी कधी आम्ही त्यांना विचारत असतो की तुम्ही कुठे असता नेमकं कारण कधी कधी तापळत असतात दुपारी ठाण्यात था दिसतात नवी मुंबईत कधी दिसतात पण हे सगळं होत असताना कामाचा जो धडाका इथं लागलेला आहे तो तुफान आहे कल्याण पण मग अशी मी अजून एक गोष्ट बोललो आहे की दिल्लीतून पण फंड आला पाहिजे पण तुम्हाला सांगतं त्याचं कसं कारण आपल्याला आठवत असेल दोन तीन दिवसापूर्वी आपण गोव्यामध्ये प्रचार करत होतो आणि इतर राज्यांमध्ये पण आपण निवडणूक लढणार आहोत तर कदाचित असा फंड आपण आत्ता आणत आहोत महाराष्ट्र सरकारमधून दोन हजार चोवीसमध्ये चोवीस नंतर दिल्लीतून पण तुम्ही तसंच फंड आणू शकाल हे परवा राऊत साहेब पण बोललेले आहेत असो जे काय आता ह्याच्यातून विश्लेषणं करायची असतील ते प्रेसवाले करतीलच पण हे सगळं होत असताना मला आनंद ह्याच गोष्टीचा आहे की कुठेही माझं तुझं न करता कुठेही राजकीय श्रेय वाद न करता कुठेही भांडण न करता जनहिताची कामं जी असतील लोकांची कामं असतील आत्ता पण आम्ही जेव्हा येत होतो दुर्गाडीचा पूल असेल मागच्या वेळी जेव्हा आलेला पत्री पूल असेल डायलिसिस से सेंटर असेल रस्ता बनवायचा असेल रस्ता पण नुसतं रस्ता माझ्या द दा, दारासमोर तर नाही तर वॉल टू वॉल डेव्हलपमेंट म्हणजे नागरिकांसाठी स्थानिक जे वयस्कर लोकं असतील जे लहान मुलं मुली असतील महिला असतील सगळ्यांसाठी फुटपाथ कसे बनवू शकतो डिवायडर कशी लावू शकतो झाडं कशी अजून लावू शकतो मैदानं कशी मोकळी अजून ठेवू शकतो शाळेची मैदानं कशी करू शकतो आता मी म्युन्सिपल कमिशनर साहेबांबरोबर देखील तेच बोलत होतो की मुंबई महानगरपालिकेत जसं बारा सीच्या शाळा आणलेल्या आहेत आय सी सी शाळा आणल्या आहेत आय सी सीची शाळा आणली तसंच देखील इथे मी आणि खासदार महोदय बोलत होतो की आपण ह्या महानगरपालिकेत देखील सीची शाळा आणली पाहिजे कारण विकास जो होत असतो शाश्वत विकास जर आपल्याला खरोखर करायचा असेल जसं से शिंदेसाहेब बोलत होते की डेव्हलपमेंट आपल्याला सतत करायचं असेल तर प्रत्येक घटकाला समाजातल्या प्रत्येक घटकाला आपल्याला पुढे न्यायला लागेल